या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर शहरातील 12 इमाम चौक जणू वाहनधारकांसाठी मृत्यूची वाटच पाहत आहे। या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत पाइपलाइन करून सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले आहे, परंतु रस्ते तर बोगस प्रकारचे झालेलेच असून त्यानंतरही अनेक ठिकाणी ड्रेनेजच्या चेंबराचे झाकण निघून पडले आहेत, तर काही ठिकाणी अनेक ड्रेनेज हे उघडलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत। दुसरीकडे मात्र याच ठिकाणी पावसामुळं चिखल स्वरूपाचे पाणी साचल्यानं अनेक वाहनधारक या ठिकाणी घसरून पडत आहेत। आज अशीच एक घटना संध्याकाळी 6:30 सुमारास 12 इमाम चौकात घडली आहे। एक वाहनधारक आपले वाहन घेऊन जात असताना त्याची गाडी स्लिप झाली। दैव बलवत्तर म्हणून त्याला मोठी दुखापत झाली नाही, परंतु त्याचे कपडे मात्र चिखलाने माखलेले होते, तर त्याच्या डाव्या हाताला आणि पायाला मात्र मुकामार लागल्याचं सांगण्यात आलं आहे। तर त्यानंतरही पुन्हा एक माणूस देखील या ठिकाणी चालत जात असताना घसरून पडला आहे। त्याला देखील मोठ्या प्रमाणात त्याच्या कपड्यावर चिखलाने तो माखलेला अवस्थेत दिसून आला। महानगरपालिका ज्या ठिकाणी स्मार्ट सिटीचे कामं झाले आहेत त्या ठिकाणी एकंदरीत दुर्लक्षित करत असल्याचं हे ताजं उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल। तुम्ही जर 12 इमाम चौकातून भारतीय चौकाकडं किंवा पुढे जोडबसाना चौकाकडं जात असाल तर सावधान व्हा, कारण या ठिकाणी तुमची वाहनं घसरल्यानंतर तुमचं शरीर मात्र चिखलाने माखलं जाईल। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। मेरा पिसल को कैसा क्या ऑटोमेटिक ये चिक्कड़ क्यों जैसी। सोलापुरात वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।